मध्ये मला फ्रेंच बोलायचं होतं, तमिळ बोलायचं होतं, हिंदी बोलली आहे मी फिल्ममध्ये, इंग्लिश बोलली आणि मराठीही बोलली आहे, त्यामुळे माझ्यासाठी खूप एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता. नवीन आधी न केलेल्या गोष्टीकडे मी खूप जास्त अट्रॅक्ट होते कायम आणि इथेही तसंच झालं. आणि सचिन मी खूप गोष्टी सांगितल्या पण खूप गोष्टी क्लिअर नाही सांगितल्या. सचिन अत्यंत स्ट्रिक्ट डिरेक्टर आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही थोडे वर्ष काम करून तुम्हाला ना हां ओके हे छान आहे किंवा हो तुम्ही म्हणाल तसं याची सवय झालेली असते. ती सवय ब्रेक व्हायला अशा डिरेक्टर्सची खूप गरज असते आणि आय थिंक तो असा असल्यामुळे आमचं शूट वर्किंग हॅपी आवर्स असं म्हणू शकतो आपण, असे आमचे शूट आवर्स होते. आणि मला सचिनबरोबर काम करायला कायमच मजा येते आणि आय एम व्हेरी ग्लॅड फॉर दिस असोसिएशन वन्स अगेन आणि लुकिंग फॉरवर्ड फॉर मेनी मोर. Your, you know, character in this, clicking pictures. I know you love clicking pictures and being clicked. But how was the whole experience in this film? मला असं वाटतं एकतर सगळ्यात प्रथम म्हणजे नमस्कार. आणि एक वाक्य सचिन खूप सुंदर बोलला होता मगाशी इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या, की पॉंडिचेरीला त्याचं एक घर मिळालं थँक्स टू अक्षय, सौम्या, प्लॅनेट मराठी. आणि खरोखरच ज्या प्रकारे प्लॅनेट मराठी वेगवेगळे उपक्रम करतं किंवा वेगवेगळ्या प्रकारे मराठी सिनेमाला सपोर्ट करत आहे, आय थिंक ते खूप क्रेडिटेबल आहे. कमिंग बॅक टू सचिन, जसं सई म्हणाली तसं मी पहिल्यांदा सचिन बरोबर काम केलं आणि एका इतक्या लहान कास्ट आणि क्र्यूमध्ये मी पहिल्यांदा काम केलं. पण मला अजिबात अपेक्षा नव्हती हे सगळं इतकं सुंदर दिसेल आणि तेही इतक्या मोठ्या पडद्यामुळे. सो आय थिंक दॅट्स अ विन फॉर अस सचिन आणि मिलिन सर. माझ्या कॅरेक्टरबद्दल मी बोलेनच, पण मला पॉंडिचेरी इन टोटॅलिटी एवढंच सांगायचं आहे की पॉंडिचेरी आणि ह्यातलं प्रत्येक कॅरेक्टर हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यातले कॅरेक्टर आहे. हे तुमच्याहून वेगळं नाही, कारण जनरली मराठी चित्रपट करताना आपण नेहमी म्हणतो आम्ही खूप वेगळा चित्रपट केला आहे. नाही, वेगळा नाही, आम्ही तुमच्यातला एक सिनेमा केलेला आहे. तुमच्यातले जे काही कॅरेक्टर्स आहेत, तुमच्या मे बी तुम्ही स्वतः तसे आहात, मे बी यु नो तुमचे मित्र मैत्रिणी, आई वडील, काका काकू असे आहेत आणि ते सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला थोडेफार का होईना या चित्रपटात दिसतील. आणि आय एम जस्ट व्हेरी व्हेरी हॅपी की पॉंडिचेरी सीन दिस डे 25 फेब्रुवारीला हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येतो आहे आणि त्या बाबतीत मी खूप आनंदी आहे. हाऊ इज दॅट एक्सपिरियन्स? मी काही बोलायच्या आधी गौरव इथे आलेला आहे, आय रिक्वेस्ट हिम टू कम ऑन स्टेज विथ अस, कारण ही इज ऑल्सो अ वाईटली पार्ट ऑफ द कास्ट. सो मेनी थिंग्स वाय यू वर्किंग, इट वॉज अ व्हेरी अंडरलाइंग प्रोसेस विथ हिम. मला एवढंच पाहिजे, तू ह्याच्या पुढे काहीही करू नकोस. अँड इज अ व्हेरी स्ट्रिक्ट डिरेक्टर. आय हॅव बीन टॉट बाय अ व्हेरी स्ट्रिक्ट टीचर, सो आय रिली रिलेटेड टू हिम विथ व्हॉट ही वॉज सेइंग. अँड आय हॅव बिग फॅन ऑफ सई, नॉट बिकॉज शी कॉल्ड मी ऑन स्टेज, बट आय हॅव अ ह्यूज फॅन. मी तिला मेसेज पण तिच्या बर्थडेजला दिस फ्रॉम करतो, लाईक आय एम अ ह्यूज फॅन ऑफ युअर्स अँड शी इज लाईक वॉट अ यू पुट इन एनी सीन, शी जस्ट देअर. अँड आय हॅड अ फॅन्टॅस्टिक टाईम वर्किंग विथ अमृता टू. आय एम प्लेइंग मॅन, नॉट आय एम प्लेइंग अ फियॉन्से अँड अ टेम्परामेंटल फियॉन्से. सो